हाय फ्रेंड्स, स्पेशल डिश मध्ये आज आपण करण्यासाठी खूपच साध्या सोप्या पद्धतीचे, खाण्यासाठी तेवढेच टेस्टी आणि मस्त असे कुरकुरीत पनीर पकोडे करणार आहोत. चला तर मग हे पकोडे कसे करायचे ते पाहूयात. पकोडे करण्यासाठी महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे पनीर. तर या इथे तुम्ही बघू शकता, साधारण एवढ्या साईजचे मी पनीरचे क्यूब तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तसं तुम्ही याचा आकार ठरवू शकता. तर सगळ्यात अगोदर आपण तयार करत आहोत मसाला. तर एक चमचा जिरे पूड, एक चमचा धणे पूड, एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा मटन मसाला. आणि या सगळ्या मसाल्यांबरोबर आपण थोडंसं मीठ देखील टाकलेलं आहे. तर हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि पनीरला कोट करण्यासाठी जो आपला ड्राय मसाला आहे तो तयार होईल. तर तयार झालेल्या या मसाल्यांमध्ये आता आपण एक एक पनीरचा क्यूब घेणार आहोत आणि आपल्याला तो व्यवस्थितपणे कोट करून घ्यायचा आहे या मसाल्यानं. तर या इथं मी एक पनीरचा क्यूब घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं सर्व बाजूंनी व्यवस्थितपणे हा मसाला आपल्याला पनीरला लावून घ्यायचा आहे. तर सेम अशाच पद्धतीनं इतर राहिलेले जे पनीरचे क्यूब आहेत त्यांनासुद्धा हा मसाला मी लावून घेते. आपले सगळे पनीरचे क्यूब मसाला लावून तयार झालेले आहेत आणि आता आपण एक पातळसर असं मिश्रण तयार करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर या इथे मी घेतलेला आहे 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे मैदा. याच्यामध्ये मी टाकलेला आहे साधारण 1/2 चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट आणि खूप सगळी कोथिंबीर, त्याचबरोबर चवीनुसार मीठ. याच्यामध्ये आता आपण अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचे, खूप जास्त पातळसर असं आपल्याला हे करायचं नाही. तर इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळसर असं नाही तर थोडंसं घट्टसरच आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे. याच्यानंतर आता आपण तयार करणार आहोत ब्रेड क्रम्स. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला अशा पद्धतीनं ब्रेडचे जे स्लाईस आहेत ते भाजून घ्यायचेत आणि हे स्लाईस थंड झाल्यानंतर थोडेसे कडक होतात आणि नंतर आपण हे मिक्सरमध्ये तुकडे करून टाकणार आहोत आणि मिक्सरला फिरवून घेणार आहोत. मिक्सरला फिरवल्यानंतर अशा पद्धतीनं याचे क्रम्स तयार होतात. तर तयार झालेले हे क्रम्स आपण पनीरच्या वरचं कोटिंग तयार करण्यासाठी वापरणार आहोत. चला तर मग आपली सगळी तयारी झालेली आहे, आता आपण फायनली आपले जे पनीर पकोडे आहेत ते कसे करायचे ते पाहूयात. तर सगळ्यात अगोदर मसाला लावून घेतलेले पनीरचे क्यूब घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीनं या मिश्रणामध्ये डीप करायचा आहे. एक्स्ट्राचं जे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला थोडंसं नितळून घ्यायचं आहे. आणि आता हा पनीर क्यूब आपण या ब्रेड क्रम्समध्ये अशा पद्धतीनं बुडवून घेणार आहोत किंवा पूर्णपणे हे ब्रेड क्रम्स याला कोट करून घ्यायचेत. हे ब्रेड क्रम्स जे आहेत ते तेलामध्ये निसटतात, त्याच्यामुळे आपल्याला हातानं अशा पद्धतीनं याला रोल करायचे जेणेकरून हे क्रम्स या पनीर क्यूबला चिटकून बसतात आणि तेलामध्ये खूप जास्त प्रमाणात ते निसटत नाहीत. आणि गरम झालेल्या तेलामध्ये आता आपण अशा पद्धतीनं तयार करून घेतलेले जे पकोडे आहेत ते सोडून घेऊयात आणि मीडियम हाय हीटवरती आपल्याला हे मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत. हे पकोडे तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 1-3 मिनिटांमध्ये आपल्या पकोड्यांची पहिली बॅच जी आहे ती तयार झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा याला कलर आलेला आहे वरच्या बाजूनं, तेवढेच मस्त असे कुरकुरीत आणि आतमधलं जे पनीर आहे ते खूपच जास्त सॉफ्ट अशा पद्धतीचे हे पकोडे तयार होतात. सेम अशाच पद्धतीनं इतर राहिलेले जे सगळे पकोडे आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत आणि हे पकोडे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर सर्व करा, कारण की टोमॅटो सॉस बरोबर याची जी चव आहे ती खूपच जास्त अप्रतिम अशी लागते. तर आजची ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.